कोल्हापुरातील मोहोळ तालुक्यातील कुरुळमधील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या ATM मशीनचा दरवाजा गॅस कटरने उचकटून आतील तब्बल 22,99,000 रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. काळ्या रंगाचे जर्किन घातलेल्या आणि चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्याने त्याच्या साथीदारांसह ही धाडसी चोरी केली आहे. विशेष म्हणजे या चोराने ATM फोडण्यापूर्वी एक विशिष्ट रासायनिक स्प्रे वापरून CCTV कॅमेरे निकामी केले आहेत. याबाबत कमाती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.